आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत। त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आल्या होत्या। सुषमाताईचं माझं बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला येतात, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला येतात, कोणाकडून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसविण्यासाठी पैसे मागतात, कोणाकडून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायलेत, कोणाकडून सोपे घेण्यासाठी पैसे घेतलेत आणि माझं पण ते पद विकायला येतात। मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय। माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवलोय, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झालं। मी सुषमाताई अंधेरेंना 2 चापटा लावल्या। आरोप करायचा तर किमान मोठ्या रकमेचा तरी आरोप करायचा आप्पा जाधव, काहीतरी 1-2 करोडचा तरी, म्हणजे माझी किमान ऐपत बघून तरी आरोप करायचा होता। फारच इतका चिंधी आरोप केलाय तुम्ही की त्या चिंधी आरोपावर काय विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न आहे। महाप्रबोधन यात्रा कधी नव्हे ते, आतापर्यंत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या यात्रा पार पाडलेल्या आहेत। या यात्रा पार पाडताना पुरुष नेत्यांनी लीड केलेले आहेत, एकमेव महाप्रबोधन यात्रा अशी आहे की जी एका महिला नेत्याने लीड केली आणि ती लीड करताना ती पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केलाय, हे फार विशेष आहे। आणि हे जिव्हारे लागणारं आहे विरोधकांच्या की इतकं सगळं आम्ही करतोय, चला ये अटकती क्यों नाही है, आम्ही एवढे ट्रॅप टाकतो ये अटकती क्यों नाही है। आणि म्हणून मग काल माझ्यावर शेवटचा ट्रॅप टाकायचा प्रयत्न झाला। आप्पा जाधव यांची जरा पार्श्वभूमी सांगितली पाहिजे। आप्पासाहेब जाधव हे आमच्याकडे दुसरे एक व्यक्ती होते जी शिंदे गटात गेली, ज्यांच्या काळात ते जिल्हाप्रमुख झाले होते। ते जिल्हाप्रमुख कसे झाले यावर आता मी बोलण्यात अर्थ नाही, ते पदाधिकाऱ्यांनी रात्री सगळ्यांनी फेसबुक लाईव्ह येऊन मांडलेलं आहे। किंवा हेमंत पाटील जे शिंदे गटातील कसे आहेत हे नांदेडचे आणि बीडचे लोक फार चांगलं सांगू शकतील। परंतु 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा शिवगर्जना सभा माजलगावला झाली जी आप्पा जाधवांच्या ज्युरिडिक्शनमध्ये झाली, त्याही वेळेला पत्रकारांनी आप्पा जाधवांच्या संदर्भाने बातम्या छापल्या होत्या, त्याही बातम्या पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचल्या होत्या। माजलगावची शिवगर्जना सभा एकीकडे 10-10, 20-20 हजाराच्या सभा होतात, पण माजलगावमध्ये आप्पा जाधवाने 200 लोकही मिळव जमवू शकले नाही। सकाळी 10:00 किशोरी ताई पेडणेकरांची होणारी सभा फक्त लोक नाहीत म्हणून दुपारी 3 वाजता झाली, तेही जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी गाड्या करून माणसं नेल्यावर ती सभा झाली। म्हणजे इतके आप्पा जाधव निष्क्रिय म्हणण्यापेक्षा उभं राहिलं पाहिजे, हे उभं राहिलं। आता तरी सुद्धा जर कार्यक्रम थांबतच नाहीये आणि आम्ही इतके जोमाने कामाला लागलोय म्हटल्यावर कदाचित आप्पा जाधव यांना ज्याने कुणी पेमेंट केलं असेल, त्या पेमेंट करणाऱ्याने सांगितलं असेल की तुला पेमेंट ज्या कामाचं केलं होतं, म्हणजे कदाचित आप्पा जाधवचा हल्ला करायचा हेतू असेल, कदाचित आप्पा जाधवचा गोंधळ घालायचा हेतू असेल, कदाचित आप्पा जाधवचा जाणीवपूर्वक एक क्युएस निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, आणि ज्याने पेमेंट केलं आता त्याला उत्तर काय द्यायचं म्हणून आप्पा जाधवने शेखी मिरवण्यासाठी एक व्हिडिओ रिलीज केला। हा व्हिडिओ रिलीज झाल्यावर अनेक लोकांच्या मनात संभ्रम तयार झाले की नेमकं काय झालं असेल काय नाही, परंतु आम्हाला त्याच्याही खोलात जायचं नाही त्याने काय व्हिडिओ केले, कारण आम्हाला आत्ता आमच्या सभेचा फोकस जास्त महत्त्वाचा आहे, तो आमच्यासाठी गरजेचा आहे। पक्षप्रमुखांकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं, पक्षप्रमुखांचे आम्ही आभारी आहोत। बीड जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हाप्रमुख अनिल जगतापजी असतील, लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनील धांडेजी असतील, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबोरे असतील, गोरक्ष शिंगण असतील, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे असतील, तालुका प्रमुख व्यंकट शिंदे असतील, शहर प्रमुख राजेश विभूते असतील, बाळासाहेब शेप असतील, अनेक पदाधिकाऱ्यांनी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे पक्षप्रमुखांकडे तक्रार केली आप्पा जाधवांची। आणि रात्री 12:30 वाजता संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हा प्रमुख आप्पा जाधव या दोघांची गच्छंती केली, पक्षातून त्यांची हकालपट्टी केली। आमच्यासाठी आता हा विषय संपलाय, आम्हाला आमचा फोकस सभेसाठी ठेवायचा आहे, कारण या सभेमध्ये सभेच्या पूर्वी होणारी जी रॅली आहे ती आमच्यासाठी फार महत्त्वाकांक्षी आहे। या रॅलीची आम्ही गेला 1 महिन्यापासून तयारी करतोय, ही रॅली अत्यंत भव्यदिव्य असेल। या रॅलीसाठीची व्हॅन ही आम्ही अगदी विशेषत्वाने मुंबईकडून मागवली, या रॅलीसाठी एक पथक आम्ही उज्जैन मध्य प्रदेशमधून
जे उज्जैन महाकालची आरती वगैरे करतात तिकडचं पथक आम्ही या रॅलीसाठी मागवलं. या रॅलीसाठी अनेक वेगवेगळी शोभायात्रेसाठीचे पथक आले. आपण उद्या बघू शकाल की अनेक जात समुदायातले लोक एकत्रितपणे आपल्याला या रॅलीमध्ये दिसतील. आणि हे सगळं हा फोकस हलवण्यासाठी ज्या लोकांना हा उद्योग करायचा होता मला वाटतं की त्यांच्याकडे लक्ष द्यायची आम्हाला गरज नाही. आम्ही उद्याची सभा आम्ही दणक्यात पार पाडू. महाप्रबोधन यात्रेचा आजपर्यंतचा रिपोर्ट आहे की कितीही वादळ आली तरी महाप्रबोधन यात्रा दणक्यात पार पडलेली आहे आणि उद्याची सभासुद्धा अत्यंत दणदणीत सभा होईल नक्कीच.